कोणाला नोकरी हवी असेल ते इथे पाठी बघा. रोहित आणि सोहम येतील साडेचार पाच वाजेपर्यंत, मे बी येतील. मिलेंगे चार यार, पडेगी बहुत मार. हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कालच्या ब्लॉगमध्ये काय झोल झालंय ना मोठा, तर तुम्हाला लक्षात आलाच असेल. पण ठीक आहे, आमचा कॅमेरामन नवीन होता, पुढच्या ब्लॉगमध्ये सुधारणा असेल. म्हणजे तो शूट करत असताना मी काय करतो शूट. सो चला पुन्हा एकदा नवीन मॉर्निंग, नवीन चॅलेंजेस, आणि आता निघायचं आहे. आज जरा साडेसातलाच उठलो होतो कारण थोडे कपडे धुवायचे होते, आणि आत्ता वाजलेले आहेत साडेआठ, त्यामुळे गाडी पुसून घेतो आणि मग निघायला मोकळा. चला मग आता दुपारी भेटू, किंवा मे बी भेटू दुपारी, नक्की नाही आहे. चला पण बघू बघू पुढे काय होतं. तुम्हाला सेकंदभर थांबायचं आहे, पुढचं लगेच शॉर्ट तुम्हाला येणार. मला थांबायचं दोन दोन तीन तीन तास. ओके ओके, चला चला चला, जास्त बडबड नको यार. सो मी आता गाडी टाकलेली आहे धुवायला, म्हणजे बाजूलाच आहे इथे सर्व्हिसिंग रॅम, आणि त्याला म्हटलं बाबा डिझेल वॉश कर, कारण बारीक सारीक जे जमिनीचे याचे सॉरी ऑइलचे डाग आहेत ना, ते त्याच्यावर पडतात. आणि हां, कोणाला नोकरी हवी असेल ते इथे पाठी बघा. काय नाही नाही नाही, वजन कमी करा, मी केलं आहे कमी असं. सो चला गाडी धुवून झाली की तो भाऊ आपल्याला मिस कॉल देईल किंवा कॉल करेल, मग आपण गाडी आणायची. तेव्हा दाखवतो कशी चमकते आपली गाडी. सो जस्ट बाईक घेऊन आलो सर्व्हिसिंग सेंटरवरून, मस्त 120 रुपयात फुल डिझेल वॉश, एक नंबर चकाचक करून दिले. आणि आता ऊन पण पडलं आहे, त्याच्यामुळे कसं जरा चिखल बिखल कमी होईल आणि गाडी माझी स्वच्छ राहील. कसं आहे आता पुढच्या या आठवड्यात घरी जायचं. गेल्या वेळी मी हातानेच स्वतः धुतली होती घरी, आता म्हटलं नको जरा आतून सगळं चिखल वगैरे आहे, ऑइलचे डाग वगैरे आहेत, ते सगळे जातील. सो बाईक आणून लावले, 1:30 वाजला आहे, आणि आता थोड्या वेळाने मी काहीतरी खाईन आणि मग त्यानंतर बघू कुठे जायचं आहे. आज सोहम आणि रोहित येतात रत्नागिरीत, आणि मी घरनं डबा मागवला आहे आठवड्याभराने, घरचं खाईन काहीतरी. चला पावणे दोन झालेले आहेत आणि भूक लागले, आणि आज मी डब्यात आणलेत ड्रायफ्रूट्स, म्हणजे अंजीर बदाम काजू वगैरे आणलेले, आणि ते खाऊन घेतो म्हणजे त्याच्यानं थोडी एनर्जी येईल आणि भूक पण भागेल. एनर्जी महत्त्वाची आहे, कॅलरीज प्रोटीन हे सगळं मिळतं त्यातून. सो ते खाऊन घेतो आणि मग पुन्हा पुढच्या कामाला, आणि मग मे बी आता बहुतेक संध्याकाळीच भेटेन तुम्हाला इथून बाहेर पडल्यावर. चलो रोहित आणि सोहम येतील साडेचार पाच वाजेपर्यंत, मे बी येतील ते, त्यांना भेटेल आणि मग नंतर बघू काय करायचं ते पुढे. चला आधी खाऊन घेतो मी. सो जस्ट आता सुटलो आणि घरी आलो, आणि सरप्राईज सरप्राईज मी आधी सांगितलं होतं तो येणार ह्याला, असू दे. सो आता नीरज पण येतोय आणि नीरज दिवाला जाऊन बसणार आहोत चौघ जण. बऱ्याच दिवसांनी आज भेट झाली रत्नागिरीत, 4 महिन्यांनी आलो, त्याच्यानंतर तन्मय भेटलेला आहे. म्हणजे लांच्यात तो हल्ली येत नाही आहे फार. मिलेंगे चार यार, पुढे काय पडेगी बहुत मार. चला सबस्क्राईब करा मस्त चॅनलला भावाच्या, याचं सांगून तरी करा. 949 झाले आहेत आता, लवकरच 1K होतील. आणि कमेंटमध्ये हॅशटॅग जय महाकाल वाटतील, फॅन बेस वाढेल आपलं, फॅन बेस वाढेल. चला मग नीरज आल्यावर तुम्हाला काय. सो आता आम्ही आलो पिझ्झा घ्यायला 1 बाईटला, काल मी खाल्लं होतं. सो मी याला सजेस्ट केलं की 1 बाईटचा पिझ्झा ट्राय करणं, तुला डॉमिनोज होतं. आणि बघूया, 2 लार्ज ऑर्डर दिलेली आहे, स्मॉल मिलाते जाओ लार्ज बनवते जाओ. सो आता पिझ्झा येईपर्यंत वाट बघायला लागणार आहे आम्हाला, आणि पिझ्झा घेऊन मग खायला जाऊ. नीरज बसला रूमवर, नीरज नाही बापते बॅनर. सो खायला जाऊ आणि मग बघू पुढचं पुढे. अरे माझा तर डबा आलेला आहे, त्यांचाच प्रश्न. सोहम गेला आहे त्याच्या कार्यक्रमाला, तर सोहम येईपर्यंत यायचं वांदे. चला बाय बाय. सो गुड मॉर्निंग डे 2, आणि आता आम्ही आलो आहे सगळे गोपाळमध्ये, आणि हे पण घरी चालले आहेत. आता आम्ही गोपाळमध्ये मिसळ खायला आलो आहे, पटकन नाश्ता करणार आहे आणि मग मी माझ्या कामाला, ती त्यांच्या कामाला, लँजन जाते येतो आहे मंगळवार. पण मिसळ आली आता आमची, आली पण दाखवतो मग आली पण म्हणजे सुसट मिसळ.
स्वतः मिसळाले तर मित्रांनो आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू एका उद्याच्या ब्लॉगमध्ये. कमेंट पण करा आणि कमेंट पण वरती बघून तरी म्हणा, कमेंट करा असं, कमेंट करा काय ते करा हो लवकर खाऊ दे जरा. बाय बाय बाय.